नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यसी पब्लिकेशन या चॅनेलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, सर्वांसाठीच हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो आणि एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला समजेल अशा पद्धतीत आपण आजचा व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण हे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात. तर पहा, घटनेचा स्वीकार आपण कधी केलेला आहे? भारतीय राज्यघटनेचा स्वीकार आपण 26 नोव्हेंबर 1949 केलेला आहे. तर त्यावेळेस आपल्या राज्यघटनेत 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 अनुसूची होत्या. तर आता किती आहेत मग? तर आता आहेत 25 भाग, 465 कलमे आणि 12 अनुसूची. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, की आपली भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 अंमलात आलेली आहे आपली भारतीय राज्यघटना. आणि त्याचा स्वीकार आपण कधी केलेला आहे? तर स्वीकार केलेला आहे 26 नोव्हेंबर 1949. तर या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, तर व्यवस्थितपणे नोटडाऊन करून घ्या. तर पहा मित्रांनो, कलम 1 ते 4 हे कशा संबंधित आहे? तर संघराज्य व त्याचे क्षेत्र याची तरतूद दिलेली आहे कलम 1 ते 4. नेक्स्ट आहे कलम 5 ते 11, यामध्ये नागरिकत्वासंबंधित तरतूद आहे. परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, की भाग 2 कशा संबंधित आहे? तर नागरिकत्वासंबंधित भाग 2 आहे. आणि कलम सांगितलं, कलम जर विचारण्यात आलं तर कलम आहे 5 ते 11, लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा कलम आहे मित्रांनो, कलम 12 ते 35. यामध्ये काय आहे? तर मूलभूत अधिकार दिलेले आहेत. हे आहे भाग 3. परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर मूलभूत अधिकार हे कोणत्या कलमात दिलेले आहेत? तर लक्षात ठेवा, कलम 12 ते 35 आहेत. आणि जर भाग विचारण्यात आला तर भाग आहे 3. आपल्याकडे आता किती मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो? तर 6 मूलभूत अधिकार आहेत. आणि जेव्हा भारतीय राज्यघटना अंमलात आली होती तेव्हा 7 मूलभूत अधिकार होते. तर 7वा कोणता होता? तर संपत्तीचा अधिकार होता, जो की आता वगळण्यात आलेला आहे. आणि आता सध्या मूलभूत अधिकार आहेत 6. तर पहा कोणते कोणते आहेत ते. समानतेचा अधिकार जे आहे ते कलम 14 ते 18 दिलेला आहे. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 आहे. शोषणाविरुद्ध हक्क कलम 23 ते 24 दिलेला आहे. नेक्स्ट आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, जे की आहे कलम 25 ते 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हे आहे कलम 29 ते 30. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार हे आहे कलम 32. तर मित्रांनो, तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे, संविधानाचं हृदय म्हटलेलं आहे कलम 32. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, कलम 32 कशाला म्हटलेलं आहे किंवा संविधानाचा आत्मा कोणत्या कलमास म्हटलेला आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कलम 32 म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण कलम डिटेलमध्ये पाहूयात, जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. सर्व काही आपण स्पष्टीकरणासह पाहूयात. तर पहा, कलम 1 कशा संबंधित आहे? तर संघराज्याचे नाव व त्याचे क्षेत्र याच्याशी संबंधित आहे कलम 1. नेक्स्ट आहे कलम 2. कलम 2 नवीन राज्यात संघराज्यात समाविष्ट करून घेणे याची तरतूद दिलेली आहे. कलम 3 आहे नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात, सीमात किंवा नावात बदल. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो, बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. कशाप्रकारे प्रश्न विचारू शकतात? तर नवीन राज्याची निर्मिती ही कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 3 होते, लक्षात ठेवा. पुढचे महत्त्वाचे कलम आहे कलम 14. तर यामध्ये कायद्यासमोर समानता याची तरतूद दिलेली आहे. पुढचे आहे कलम 15. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मठिकाण या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 16 आहे सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये सर्वांना समान संधी आहे. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. आणि कलम 18 शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही. तर मित्रांनो, कलम 18 कशा संबंधित आहे? तर पदव्या संबंधित तरतूद दिलेली आहे कलम 18. कलम 19 आहे स्वातंत्र्याबाबत काही हक्कांचे संरक्षण. कलम 21 आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण.
नेक्स्ट आहे कलम 21A, अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या. तर मित्रांनो, कलम 21A कशा संबंधित आहे? तर प्राथमिक शिक्षणाचा हक्क. म्हणजेच काय? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे मित्रांनो. कलम 21A मध्ये दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कलम 23, तर हे आहे वेठबिगारी, गुलामगिरी आणि शरीर विक्रीवर बंदी, हे आहे कलम 23 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि अजून एक मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा ID ला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कलम 24, तर यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना कारखाना व धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी आहे. कलम 32, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. तर मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलंय, कलम 32 ला संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. कोणी म्हटलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कलम 40, तर कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन, याची तरतूद दिलेली आहे कलम 40 मध्ये. नेक्स्ट आहे कलम 44, तर कलम 44 मध्ये समान नागरी संहिता, याची तरतूद दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचा मित्रांनो कलम 51A, तर मूलभूत कर्तव्यासंबंधित आहे कलम 51A. तर मग मला सांगा की कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर 42वी घटना दुरुस्ती आहे ती 1976 ची. तर आधी आपल्या भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य होती. नंतर 2002 ला 86व्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर आता सध्या आपल्या भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्य आहेत, तर लक्षात ठेवा. चला, पुढचे कलम आहे कलम 52, तर हे कशा संबंधित आहे? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे कलम 52. कलम 54 हे राष्ट्रपतीची निवडणूक यांच्या संबंधित आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा दिलेला आहे. कलम 57 मध्ये राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्रता. कलम 58 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्रता. कलम 60 मध्ये राष्ट्रपतींची शपथ दिलेली आहे. आणि कलम 61 हे राष्ट्रपतींवर महाभियोग, ही प्रक्रिया चालू शकते कलम 61 नुसार. मित्रांनो, आता आपण राष्ट्रपतींवर कलम पाहिलेला आहे, आता आपण उपराष्ट्रपती यांच्यावरती पाहूयात कलम कोणते आहेत. तर पहा, कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधित आहे. कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक. कलम 67 उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ. आणि कलम 69 उपराष्ट्रपतीची शपथ किंवा वचनबद्धता. तर अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो कलम, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे कलम 72, तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे. कलम 79 मध्ये पहा, संसदेची निर्मिती व रचना दिलेली आहे. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना. कलम 81 लोकसभेची रचना. कलम 93 मध्ये लोकसभेचे सभापती व उपसभापती यांची तरतूद दिलेली आहे. कलम 99 मध्ये आहे संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ व वचनबद्धता, हे आहे कलम 99 मध्ये. कलम 100 कशा संबंधित आहे? तर सभागृहातील मतदान याच्याशी संबंधित आहे. कलम 108 मध्ये संयुक्त बैठका आपण घेऊ शकतो कलम 108 नुसार. कलम 109 मध्ये धनविधेयकाबाबत विशेष पद्धती. कलम 110 धनविधेयकाची व्याख्या. नेक्स्ट आहे कलम 112, तर हे आहे बजेट संबंधित. तर आपल्या भारतीय राज्यघटनेत बजेट हा शब्द वापरलेला नाही, तर त्या ठिकाणी वार्षिक वित्तीय विवरण हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे कलम 123, तर हे आहे अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, याच्या संबंधित आहे कलम 123. कलम 124, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना दिलेली आहे कलम 124 मध्ये. कलम 148 भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक. कलम 213 विधानमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालांचा अधिकार. कलम 214 मध्ये राज्यांसाठी उच्च न्यायालय. आणि कलम 280 मध्ये वित्त आयोगाची
तरतूद दिलेली आहे 280 मध्ये. कलम 312 अखिल भारतीय सेवा याच्या संबंधित आहे. कलम 315 मध्ये संघराज्य व राजांकरिता लोकसेवा आयोग. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 330 लोकसभेत अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा. कलम 343 मध्ये संघराज्याची राज्यभाषा. कलम 350 मध्ये अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती दिलेली आहे. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 राज्य आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. आणि कलम 368 घटनादुरुस्ती तरतूद. तर हे अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. 352 ते 368 पर्यंत. 352 कशासंबंधित आहे तर राष्ट्रीय आणीबाणी याच्या संबंधित आहे. कलम 356 हे राज्य आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. आणि कलम 368 हे घटनादुरुस्ती तरतूद. तर लक्षात ठेवा मित्रांनो. कलम 370 आहे जम्मू आणि काश्मीर राज्यासंबंधित विशेष तरतुदी. पुढचा आहे कलम 376. तर यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशविषयी तरतूद दिलेली आहे. कलम 377 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकाविषयी तरतूद दिलेली आहे. आणि कलम 378 मध्ये लोकसेवा आयोगासंबंधित तरतूद दिलेली आहे. तर मित्रांनो, हे आहेत महत्त्वाचे कलम जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक. तर व्यवस्थितपणे समजवून घ्या. तुम्हाला अजून कुठलाही डाऊट असेल तर परत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व पॉईंट क्लिअर होऊन जातील. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजून चॅनलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.